उच्चभ्रू लोकांमध्ये ब्रोकोलीचं स्थान वरचं आहे. ब्रोकोलीचं सलाड सूप याला मोठी मागणी आहे. फाय स्टार हॉटेलमध्ये तुम्ही गेलात तर ब्रोकोली तुम्हाला सर्रास दिसेल. दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ब्रोकोलीची लागवड करण्यात आली आहे. पहिल्यांदाच केला गेलेला हा प्रयोग 100% यशस्वी झालाय. ब्रोकोलीची लागवड उघड्यावर केल्यावर काय अडचणी येतात याचा अभ्यास करण्यासाठी विद्यापीठानं हा प्रयोग केलाय. ब्रोकोली सारखं जे पीक जे आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंबहुना संपूर्ण भारतामध्ये एकतर हरितगृहामध्ये किंवा सेडनेट गृह जे असतं त्याच्यामध्ये हा ब्रोकोलीसारखा जो भाजीपाला की ज्याला बाजारामध्ये अतिशय चांगली किंमत मिळू शकते, म्हणजे सर्वसाधारणपणे सरासरी 200 रुपये किलो या दराने ती ब्रोकोली विकली जाते बाजारामध्ये आणि त्याच्यातून चांगले पैसे मिळू शकतात. तर हा आपला पहिलाच प्रयत्न आहे ब्रोकोलीचा इथं तेही उघड्या म्हणजे उघड्या शेतामध्ये घेण्याचा आणि तो यशस्वीरित्या झालेला आहे. 2000 वर्षांपूर्वी या भाजीची लागवड पहिल्यांदा इटलीमध्ये करण्यात आली होती. ब्रोकोलीला सध्या मोठी मागणी आहे. ब्रोकोलीच्या लागवडीमध्ये खर्चही कमी आहे आणि उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेता येऊ शकतं. ब्रोकोलीच्या माध्यमातून 10-12 पट नफा मिळवता येऊ शकतो अशी माहिती कोकण कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक उत्तम कदम यांनी दिली. ज्यांच्याकडं 2 गुंठे जमीन आहे, ज्यांच्याकडे 4 गुंठे जमीन आहे, 10 गुंठे आहे, तर अशा क्षेत्रामध्ये जर त्यांनी ब्रोकोली जर घेतलं आणि 1 रुपया जर त्यांनी खर्च केला त्या पीक लागवडीसाठी तर निश्चितपणे त्यांना 12-13 रुपये 1 रुपयाच्या खर्चाच्या पाठीमागे मिळू शकतील असं तंत्रज्ञान आपण या कोकणामध्ये आणि कोकणाच्या शेतकऱ्यांसाठी, कोकणाच्या महिलांसाठी, कोकणाच्या तरुण वर्ग जे आहे त्यांच्यासाठी आपण हे विकसित केलेलं आहे आणि निश्चितपणे कोकणातील जो शेतकरी आहे त्याचा आर्थिक मान, त्याचं सामाजिक स्थान उंचावल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला खात्री आहे. महाविद्यालयानं ब्रोकोलीच्या गणेश व्हरायटीची लागवड इथं केली आहे. लागवड करताना 2 रोपांमधील अंतर किती असावं आणि याची काढणी केव्हा करावी याबद्दलही इथं माहिती दिली गेली. इथं गणेश व्हरायटी आम्ही वापरली आहे आणि त्यातलं स्पेसिंग म्हणजे रो टू प्लॅन टू प्लॅन अँड रो टू रो स्पेसिंग हे 45x45 म्हणजे 45x45 सेंटीमीटर आहे आणि ही ब्रोकोली 2 महिन्यांमध्ये हार्वेस्टिंगला येते. ॲट अ टाईम आम्ही 3 टाईम वेळा हार्वेस्टिंग करतो ब्रोकोलीचं. कोकणातील शेतकऱ्यांनी ब्रोकोलीची लागवड करून आपल्या उत्पन्नात वाढ करण्यास काहीच हरकत नाही. मुश्ताक खान, माय कोकण, दापोली.